विश्वजीत, सायली, स्नेहल, चला बरं लवकर, बराच वेळ झाला तुम्ही खेळताय. आता चला, आता मैदानावर चला, आता आपण दुसरा खेळ खेळू. चला लवकर. मुलांनो, आता आपल्याला एक नवीन खेळ खेळायचा, बरं का? त्याचं नाव आहे ओळखा पाहू. काय नाव आहे त्याचं? हा, तर मी तुम्हाला काही माहिती विचारी, त्याच तुम्ही काय करायचं? उत्तर द्यायचं. करायची सुरुवात? तर बघा, एक वानर असते, एक पोपट आणि एक खारुत आहे. ते नारळाच्या झाडाच्या दिशेने वर पळत असते. तर मला सांगा, सगळ्यात अगोदर आंबा कोणाला मिळेल? चला विचार करा, सांगा सगळ्यात अगोदर आंबा कोणाला मिळेल? सांग विश्वजीत. सर थांबा, थोडा विचार करू द्या. बरं, ठीक आहे, चल सांगा. हा, सापडलं सर. नारळाच्या झाडाला आंबा कसा येईल? हा बरोबर आहे, नारळाच्या झाडाला आंबा येणार नाही, ओळखलं बरोबर तुम्ही. आता दुसरं विचारू. चल बघा, दुसरं एक आहे, गोल आहे पण बॉल नाही. गोल आहे पण बॉल नाही. त्याच्यानंतर शेपटी आहे पण प्राणी नाही. शेपटी आहे पण प्राणी नाही. आणि तुम्ही त्याच्या शेपटीला धरून खेळता पण तरीही तो रडत नाही. ओळखा बरं कोण आहे मग. चला ओळखा. स्नेहल ओळख. थांबा ना, थोडा विचार करू. हा, चला विचार करा. ओळखा. हा, फुगा. राईट, फुगा. काय तो? फुगा. आता अजून एक विचार, तुम्हाला माहित आहे का असं काही? त्याला आपण आपल्या भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये आन म्हणतो बघा. आन आहे का नाही? मग तुम्हाला माहित आहे का काही तसे आन? हो. सांगा बरं. सर मी विचारू. हा, इकडून डोंगर, इकडून डोंगर, मध्येच लाल उंबर. इकडून डोंगर, तिकडून डोंगर आणि मध्येच लाल उंबर. आता सांग बरं. साई तू सांग बरं. हा सांग बरं. हा, चूल. बरोबर आहे का नाही? म्हणजे इकडून पण असते आणि इकडून पण असते आणि मध्ये जो जा असतो का नाही, त्याला आपण काय म्हणतो? उंबर. मग असे जे काय आन असते त्याला आपण मराठीमध्ये कोळी म्हणतो. कोळी काय म्हणतो? कोळी. आणि इंग्रजीमध्ये त्याला रिडल्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? रिडल्स. आणि आपल्या पहिलीच्या भाग तीनचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये रिडल्स नावाचा एक घटक आहे, एक धडा आहे, तो आपल्याला काय करायचा? आता शिकायचा. चला, करायची का सुरुवात? हो. चला.